नमस्कार, मी शना शेख, दिनमान न्यूजमध्ये तुमचं स्वागत. दिनमान न्यूज घेऊन येते तुमच्यासाठी खास पुणे आणि पिंपरीतली बित्तम बातमी. सुरुवातीला एक नजर हेडलाईन्सवर. लोकसभेसाठी पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर. शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सध्या प्रचार जोरात. शिरूर लोकसभेचा युतीचा उमेदवार जाहीर होताच भाजप आमदारांनी घेतली तातडीची बैठक. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आज जयंती, अनेक मावळे शिवनेरीवर दाखल. आता बातम्या सविस्तराने. पुण्याच्या भाजपच्या जागेवरून कोणाला उमेदवारी जाहीर होणार याची उत्सुकता असताना काल रात्री जाहीर करण्यात आलेल्या यादीमध्ये पुण्याच्या जागेवर पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आज सकाळी बापट यांनी शिवाजी महाराजांच्या कोथरूड येथील पुतळ्याला पुष्पहार अर्पण केलाय. त्यानंतर त्यांनी जंगली महाराज रस्त्यावरील भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय. यावेळी वाजत गाजत बापट यांचं स्वागत करण्यात आले. तसेच पुणे का नेता कैसा हो, गिरीश बापट जैसा हो अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष योगेश गोगावले, महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, आमदार जगदीश मुळीक, विजय काळे, माधुरी मिसाळ आदी उपस्थित होते. पुण्याच्या जागेवर भाजपकडून अनेक जण उत्सुक होते. त्यात विद्यमान खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, त्याचबरोबर भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे देखील उत्सुक होते. काल रात्री जाहीर केलेल्या यादीत पुण्याच्या जागेवर बापट यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज त्यांचं वाजत गाजत स्वागत करण्यात आलंय. उमेदवारी दिल्याबद्दल बापट यांनी आनंद व्यक्त केला असून भाजप नेतृत्वाचे आभार मानलेत. मी भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाला धन्यवाद देतो. पुणे शहर लोकसभेच्या उमेदवारीसाठी त्यांनी माझी निवड केली. त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, शिवसंग्राम आणि शिवसेना याही सगळ्या नेत्यांना धन्यवाद देतो की पुण्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये युती आहे. पुण्यामध्ये आम्ही एकत्रित युतीचं काम करणार आहे. निवडणुकीच्या राजकारणामध्ये प्रत्येक भागातनं एकच उमेदवारी असते. पक्षामध्ये अनेक सक्षम उमेदवार आहेत, असतातही आणि राहतीलही. त्यातून एकाचीच निवड करावी लागते आणि एकाची निवड केली म्हणजे दुसरा काही कमी आहे असा अर्थ कृपा करून काढू नका. शेवटी एकच जागा असल्यामुळे हा निर्णय घ्यावा लागतो. पुणे शहरात योगेशजी गोगावले असतील, अनिल शिरोळे असतील, काकडे साहेब मध्ये मागत होते, आणखी नाही मुरली मोहोळ असतील, कोणी जगदीश मुळीक असतील, हे सगळे सक्षम उमेदवार होते. शेवटी गुणवत्तेच्या आणि निवडणूक येण्याच्या मेरिटवर पक्ष नेतृत्व निर्णय घेतं, आम्ही कोणी घेत नाही. आणि त्यामुळे त्यांनी माझी निवड केली. मी मनापासून त्यांना धन्यवाद देतो. पुणे शहराची लोकसभा ही प्रचंड मताधिक्याने आम्ही जिंकणार होतो. आमची इथली युती अभेद्य आहे. चारही पक्ष आमच्या बरोबर आहेत. जानकरांची पण पार्टी आहे. पुणे शहरातले नागरिक आमच्या बरोबर आहेत. गेल्या 5 वर्षामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार आणि पुणे महापालिका यांच्या माध्यमातून जी विकासाची कामं आम्ही पुणे शहरामध्ये सुरू केली आहेत, पूर्णत्वाकडे नेतो, त्याच्यातून सामान्य माणूस हा केंद्रबिंदू द्या. मागची 15-20 वर्ष नुसत्या घोषणाच होत होत्या. डेव्हलपमेंट प्लॅन कधी करायचा 10 वर्ष झाली आडला होता. मेट्रोसारखा अत्यंत वाहतुकीचा प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक असणारा विषय दुर्लक्षित गेला होता. ही सगळी कामं आम्ही मार्गी लावली. यावेळी मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांची गर्दी भाजप कार्यालयात दिसली आहे. शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे हे सध्या त्यांच्या प्रचार दौऱ्यावर आहेत. आज छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे साजरी होतीये. पुणे आळंदी मार्गावरून डॉक्टर अमोल कोल्हे हे प्रचार दौऱ्यासाठी जात असताना त्यांना मार्गावरून काही शिवप्रेमी तरुण शिवज्योत रॅली काढत असल्याचं दिसलं. त्यांनी त्यावेळेस वेळ न दडवता या रॅलीत सहभागी होऊन स्वतःच्या हातात शिवज्योत घेऊन कोल्हे यांनी अनवाणी पायाने धावले. पुणे आळंदी मार्गावरून जात असताना शिवप्रेमी तरुणांनी काढलेली शिवज्योत रॅली दिसली आणि अमोल कोल्हे हे आपोआप रॅलीकडे वळाले. थोड्या अंतरासाठी मीही रॅलीमध्ये सहभागी झालो. काही पावले महाराजांच्या तरुण मावळ्यांसोबत दौडल्याचं समाधान मिळालं. महाराजांची आपल्यावर असणारे ऋण तर कधी फिटणारे नाहीत असं मत यावेळी अमोल कोल्हे यांनी व्यक्त केलंय. यावेळी सहभागी शिवप्रेमींनी एकच जल्लोष करत छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्यात. यामुळे काही काळ रॅलीतील वातावरण शिवमय झालं होतं. स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतून डॉक्टर अमोल कोल्हे यांनी लोकप्रियता मिळवली आहे. तसेच त्यांनी अनेक मराठी चित्रपट केले असून छत्रपती शिवाजी महाराज यांची नाटकांमधून पात्र साकारली आहेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिरूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आहेत.
शिरूर लोकसभेचा युतीचा उमेदवार जाहीर होताच भाजप आमदारांनी तातडीची बैठक घेतली आहे. मात्र ही बैठक वार्डातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी घेतली असल्याचं आमदार महेश लांडगे यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेचे खासदार आढळराव पाटील आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यातील मतभेद हे नेहमी जनतेने पाहिले आहेत. लोकसभेसाठी महेश लांडगे इच्छुक असताना शिरूर लोकसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार जाहीर करण्यात आलाय. मात्र या निर्णयामुळे भाजप लांडगे गटातील नगरसेवक नाराज झाले असून शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या विरोधात काम करण्याचा निर्धार केल्याच्या बैठकीतून पाहायला मिळालंय. मात्र पक्षाने उमेदवार दिला असल्याने आम्ही पक्षाचं काम करू असं म्हणत आमदार महेश लांडगे यांनी मूळ विषयाला बाजूला ठेवलंय. पक्षाच्या भाजपच्या संदर्भात भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीची बैठक होती. प्रत्येकाच्या वार्डातल्या काय समस्या असतील त्याच्या संदर्भातल्या होत्या. आता मग युतीचा उमेदवार म्हणून कुणाचा प्रचार करणार? युतीच्याच उमेदवाराचं काम करणार. ही राजकीय नेत्यावर माझ्या 4.5 वर्षातून केलेली नाही. मला तुम्ही त्याची टीका केलेली आहे का? तर माझ्याकडनं आलेलं आहे, माझ्याकडनं वधलेलं आहे असं एखादंही टीकेचं वाक्य दाखवा. मी त्याची मी मागण्याची मी टीका केली. मी 4.5 वर्षात आतापर्यंत कुणावरही टीका केलेली नाही. ही बैठक आढळरावांसाठीच नव्हतीच, ही बैठक आमच्यातल्या कामातल्या संदर्भासाठी बैठक होती. त्याच्यामध्ये तसा कुठलाही विषय त्यांच्यावरच्या नाराजीचा किंवा त्यांच्या कामाच्या संदर्भातला कुठलाच विषय नाही. तर दुसरीकडे भाजप नगरसेवकांनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे आणि विधानसभा उमेदवार हा भाजपचाच राहिला पाहिजे असा शब्द जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आमची नाराजी दूर होणार नाही असं मत नगरसेवक आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी यावेळी व्यक्त केलंय. छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती तिथीनुसार आहे. किल्ले शिवनेरीवरती शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात येते. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिवनेरी गडावरती महाराजांच्या जन्मस्थळी जाऊन महाराजांच्या जन्मस्थळाचं दर्शन घेतलंय. शिवनेरी स्मारक समितीच्या वतीने ध्वजारोहण, पोवाडे गायन कार्यक्रम आणि राजमाता जिजाऊ पुरस्कार वितरण सोहळा असं कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्याच्या कानाकोपऱ्यातून बहुसंख्येने शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावरती महाराजांना अभिवादन करण्यासाठी दाखल झाले होते. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना इतर पक्ष हे दिल्लीला झुकतात पण शिवसेना हा पक्ष दिल्लीला झुकवतो या ठिकाणी आल्यावरती एक प्रेरणा मिळते असं आदित्य ठाकरे यांनी शिवनेरी गडावरून बोलताना स्पष्ट केलंय. आणि महाराजांनी केलं त्यांच्याकडून आशीर्वाद आपल्याला दिसेलच. लोकांची सेवा चांगल्यात चांगली हेच आशीर्वाद आपल्याला दिसेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज हे लोकांचे राजे होते, गावांचे राजा होते, शांत राजा होते. आणि तसंच का आमच्या प्रत्येक शिवसेनेकडून अर्थात तुम्ही प्रेस कॉन्फरन्स बघितली, मुख्यमंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स बघितली म्हणजे तशी ती युतीची चांगली झाली. त्याच्या कुंभकरण झाली झालाय का? अर्थात त्यावेळी युतीचं जे आम्ही सांगितलं की अविश्वासच कधी करणार, त्या स्वतः पीएम साहेबांनी सांगितलं. अमित शहा मुंबईचे सांगितले लवकरात लवकर पण विषय महत्वाचा आहे तो घेतलेला आहे. तसंच नाण्याचा जो प्रश्न होता आधी शेतकऱ्यांचा जो प्रश्न होता पीक विमा योजनेचा असेल किंवा पीक विमा योजना असेल अनेक कर्ज दोन्ही प्रश्न मार्ग लागलेले आहेत. जिथे जिथे आता वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, पण ब्रेक नंतर तुम्ही पाहत राहा दिनमान न्यूज. स्मार्ट सिटीत प्रत्येक जण झालाय स्मार्ट, प्रत्येक गोष्टीत प्रत्येकाला हवाय स्मार्टनेस. होय, हीच बाब लक्षात घेत आम्हीही झालोय स्मार्ट. प्रत्येक बातमी देतोय निर्भीडपणे तेही स्मार्ट वेळ. म्हणूनच तर सोशल मीडियावर गाठलाय 30 लाखांपेक्षा जास्त व्ह्यूअर्सचा पल्ला, तोही स्मार्ट पुणेकरांचा. प्रत्येक बातमीत मिळेल एक अचूकता आणि सत्यता, म्हणूनच सोशल मीडियावर जिंकतोय हजारो लोकांची मने. प्रत्येक बातमी ठरते प्रभावशाली, म्हणूनच होते ती फॉरवर्ड आणि सुपरफास्ट. असाच करणार प्रवास प्रत्येक क्षेत्रात तुमच्या साथीने. पाहत रहा दिनमान न्यूज, एक निर्भीड व्यासपीठ. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यात हेल्मेट सक्तीवरून झालेली आंदोलनं आपल्याला ठाऊकच आहेत. अशातच आता दुचाकी स्वारासह त्याच्यासोबत मागे बसलेल्या व्यक्तींनीही हेल्मेट घालावं, ते न घातल्यास कारवाई होणार असा नियम पुणे वाहतूक पोलिसांनी केलाय. वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी ही माहिती दिली आहे. या संदर्भात आम्ही जनजागृती करणार आहोत असंही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय. न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे शहरात 1 जानेवारी 2019 पासून हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या चालकांवर वाहतूक पोलिसांकडनं मोठ्या प्रमाणावर दंडात्मक कारवाईला सुरुवात केली.
या कारवाईला पुणे शहरातील अनेक संघटनांनी विरोध देखील दर्शवला होता. या विरोधात रस्त्यावरून उतरून निषेध देखील नोंदवला होता. या सर्व घडामोडी मागील 3 महिन्यात घडल्या असताना आज पुणे वाहतूक पोलिसांकडून दुचाकी चालकासह मागे बसणाऱ्या व्यक्तींनीही हेल्मेट घालावं असं आवाहन करण्यात आलंय. या आव्हानाला पुणेकर नागरिक कशा प्रकारे प्रतिसाद देतात आता ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर येथे राजगुरु भगतसिंग सुखदेव यांच्या शहीद दिनाचं औचित्य साधून राजगुरुनगर नगर परिषदेच्या वतीने त्यांच्या मूळ घरी आदरांजली वाहण्यात आली आहे. सकाळी शालेय मुलांनी रॅली काढल्यानंतर राजगुरुनगर इथल्या मूळ निवासस्थानी राजकीय नेते अधिकारी नागरिक यांनी अभिवादन केले तर बसस्थानकाच्या परिसरातील नव्याने राजगुरु सुखदेव भगतसिंग यांचे पुतळे उभारण्यात आले होते. त्या ठिकाणी नागरिकांनी पुष्पहार अर्पण केला आहे. देशभरात होळी हा सण वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. कोकणातल्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे या ठिकाणी ही एक आगळी वेगळी होळी पाहायला मिळाली आहे. राज्य जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या नियमानुसार मंजूर झालेल्या पाण्याच्या दुप्पट पाणी सध्या पुणे महापालिका वापरतीये. पालिकेला लोकसंख्येच्या आधारे अधिक पाणी मिळवता येणार आहे. मात्र पुढील 20 वर्षानंतर आवश्यक असलेल्या पाण्याचा वापर सध्या पालिकेकडून केला जात असल्याने पुणे शहराची तहान कधीही भागणार नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. पाणी वितरणाचं योग्य नियोजन, पाण्याची गळती आणि चोरी रोखणे आणि पाण्याच्या पुनर्वापरावर भर देण्याशिवाय पालिकेला कोणताही पर्याय नाही असं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलंय. आताच पाण्याची बचत केली नाही तर भविष्यात पुणेकरांना पाण्यासाठी वणवण भटकावं लागणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत बारामती येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर संजय शिंदे माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील अशी घोषणा शरद पवारांनी केली आहे. संजय शिंदे हे सध्या भाजपच्या पाठिंब्यावर सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत. शिंदे आणि मोहिते या घराण्यात पारंपरिक राजकीय स्पर्धा गेल्या 10 वर्षापासून सुरू झाली आहे. त्यामुळे मोहितेंशी त्यांचा सामना होणार आहे. बारामतीत आज मोठ्या संख्येने समर्थकांच्या उपस्थितीत संजय शिंदे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केलाय. उस्मानाबादसाठी जगजित सिंह यांना उमेदवारी देण्यात येत असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे आता औरंगाबादची जागा ही काँग्रेसकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. दरम्यान उस्मानाबादहून जगजित सिंह यांना उमेदवारी देण्यात आल्याने त्यांचा सामना आता शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांच्याशी होणार आहे. पिंपरी चिंचवड शहरात आगीचं सत्र सुरूच आहे. हिंजवडी मारुंजी रोडवर स्थित भंगार गोडाऊनला भीषण आग लागली आहे. ही घटना संध्याकाळी 3:30 घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 2 ते 3 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण आणण्यात यश आलंय. त्या घरात सांगा बाहेर निघायला. अरे त्या घरात पण ठीक पासून सात संगत आणि स्वतंत्र वादनात सात संगतीत समाधीनीला महत्व आहे. हार्मोनियम या सुशीर वाद्याविषयी आता शास्त्रीय संगीतातील कलाकारांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयीचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी तन्मय मिंद्रे यांनी. भारतीय शास्त्रीय संगीतामध्ये गायन वादन नृत्य यांना अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्यामध्ये गायन वादन नृत्यापैकी वादन ह्यामध्ये सुशीर वाद्यांमध्ये हार्मोनियम म्हणजे संवादिनी हे वाद्य निवडलं जातं.
आणि हार्मोनियममधलं स्वतंत्र वादन आणि साथसंगत यातला नेमका फरक काय, तो कसा असावा, किंवा कलाकारांनी आपली संवादिनी वादन कसं करावं याविषयी आज आपण नेमकी बातचीत करणार आहोत हार्मोनियम वादक संतोष घंटे यांच्याशी. नमस्कार संतोष. मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात किंवा हार्मोनियम वाद्याविषयीची तुमची रुची कशी निर्माण झाली. हार्मोनियम हे वाद्य खरं तर खूप सुंदर वाद्य आहे आणि मी गाणं शिकत होतो सुरुवातीच्या काळामध्ये. पण हार्मोनियम हा विषय मला आवडायला लागला आणि त्याच्यानंतर त्याच्याविषयी रुची जास्तीत जास्त वाढत चालली. आणि मग हार्मोनियममधले जे गुरु माझे पंडित अप्पासाहेब जळगावकर त्यांना मी स्वरसागर संगीत फेस्टिवलमध्ये ऐकलं होतं. किशोरी ताईंबरोबर त्यांना ऐकलं होतं आणि त्यांची साथ मला एवढी आवडली की त्याच्यानंतर मी विचार केला की नाही मला पण हार्मोनियम शिकायचं आहे कारण एवढं सुंदर वाद्य असू शकतं हार्मोनियम. आणि तिथून मी विचार केला की नाही मी हार्मोनियम शिकेल तर आपणकडे शिकेल. आणि त्याच्यानंतर मग ते पुढचा माझा प्रवास चालू झाला हार्मोनियमचा. आणि आपणकडे गेलो आणि आपणनी विचारलं कुठला आहेस तू वगैरे, मी सगळी माहिती सांगितली आणि खूप लहान होतो मी त्यावेळेस. आणि आपणही सांगितलं की ठीक आहे तू ये. आणि त्यांनाही आवडलं. मी एकटा एवढ्या लांबनं आलो आणि हार्मोनियम शिकण्याची एक मला माझी जिद्द बघून मला त्यांनी बोलवलं त्यांनी आणि मी खुश होतो त्यावेळेस. मला तुम्हाला असं विचारायला आवडेल की आत्तापर्यंत तुम्ही अनेक व्हेरिएशन्स हार्मोनियममध्ये करत आलेला आहात संवादिनीमध्ये. तुमची तीच खासियत जगतात प्रसिद्ध आहे, तर जॅझ आणि हार्मोनियम याचा काय संबंध आहे, तो तुम्ही कसा हे केलात किंवा हार्मोनियम परदेशामध्ये कसं इंट्रोड्यूस केलं त्याविषयी काय सांगाल. येस, हार्मोनियम हे वाद्य बेसिकली आपण म्हणतो की साथीचं वाद्य आहे. पण मला असं वाटतं की हे साथीचं वाद्य तर आहेच पण त्या पलीकडेही हे वादन होऊ शकतं. जसं की पंडित गोविंदराव टेंबे झाले, माझे गुरु पंडित अप्पासाहेब जळगावकर झाले, पंडित मनोहर चिमोटे झाले, असे अनेक दिग्गज आर्टिस्ट होऊन गेले की त्यांनी खूप प्रयत्न केले हार्मोनियम या वाद्याला पुढे आणण्याचा. पण त्याला पाहिजे तसं जो दर्जा मिळायला पाहिजे होता या वाद्याला पण तसं मिळालेला नाही आहे. आणि जे गायक लोक होऊन गेले, खूप मोठे मोठे दिग्गज होऊन गेले की त्यांनी या वाद्याला पुढे आणलं. कारण पूर्वी कसं सारंगीचा वापर करायचे गायनामध्ये, पण या वाद्याला खूप लोकांनी, खूप दिग्गज आर्टिस्टांनी पुढे घेऊन आले आणि हे वाद्य तसंच पुढे चालत गेलं. आणि नंतर मी पण म्हटलं आता हे साथी करणं किंवा हे सुरू केलं मी काही कलाकारांबरोबरती वगैरे. पण एक कुठेतरी मनामध्ये असं आलं की साथी करून पैसे खूप कमी मिळतात आणि त्याच्यावरती आपलं घर चालेल का, किंवा बऱ्याचशा गोष्टी अशा होत्या की जर मला प्रोफेशनलच करायचं असेल किंवा मला याच्यातच उतरायचं असेल म्युझिकमध्ये तर माझं घर चालेल का याच्यावरती, हा प्रश्न खूप मोठा होता माझ्यासमोर आणि गंभीर प्रश्न होता हा. पण मी बघितलं की काही कलाकारांवरती मी वाजवलं तर तफावत जी आहे पेमेंटविषयी असेल किंवा काही गोष्टींविषयी असेल तर ती तफावत खूप आहे आणि अजूनसुद्धा आहे की गायक लोकांचं पेमेंट अफाट असतं, काहीतरी 2 लाख 5 लाख 4 लाख 3 लाख 1 लाख. आणि साथीदारांचं पेमेंट त्यातल्या त्यात काहीच नाही, म्हणजे 5,000 10,000 15,000 3,000 असे काहीतरी सुरुवात असते पेमेंटची. मग याच्यातून पुन्हा परत गायकांचं काही काही हे असतं की गंधार ट्युनिंग पाहिजे, असं ट्युनिंग पाहिजे, तसं ट्युनिंग पाहिजे. मग त्या ट्युनिंगला 1,000 रुपये ते जातात, 1,000-1,500 रुपये याच्यात जातात, ट्रॅव्हलिंगमध्ये जातात. सो ह्या बरेचसे प्रश्न माझ्या डोक्यात फिरत होते कायमस्वरूपी की असं चालेल का, किंवा याच्यावरती माझं सगळं चालेल का. म्हणून मग मी थोडंसं फ्रस्ट्रेशन येत गेलं मला की अरे बाबा अवघड आहे थोडंसं याच्यामध्ये करिअर करणं किंवा याच्यामध्ये पुढे जाणं, हे फ्रस्ट्रेशन येत गेलं. आणि त्याच्यावर मग मी विचार केला की नाही आपलं हे वाद्य आहे, हे मला माझे गुरुजी पंडित अप्पासाहेब जळगावकर यांनी खूप प्रेमाने शिकवलं, जे काही शिकवलं पण ते खूप चांगल्या पद्धतीने शिकवलं गेलं आणि याच्यामध्येच याच वाद्याला मला आणखीन कुठे कुठे इंट्रोड्यूस करता येईल, मी तो प्रयत्न चालू केला. मग मला असं विचारायला आवडेल की अनेक दिग्गजांबरोबर म्हणजे राम देशपांडे, त्याच्यानंतर बिरजू महाराज, कालीनाथ मिश्रा यांच्याबरोबर तुम्ही साथ केली, तर त्याविषयीचा अनुभव कसा होता किंवा अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर साथ करताना काय काय अनुभव आले, काय शेअर कराल दिनमानच्या मंचासमोर. येस, नक्कीच हे कलाकार तर नक्कीच दिग्गज आहेत आणि त्यांच्यापासून शिकायला, नुसतं बसलं जरी त्यांच्या मैफिलीमध्ये तरी शिकायला मिळतं.
एवढे आर्टिस्ट, एवढे दिग्गज आर्टिस्ट आहेत, पंडित अजय पोहनकरजी असतील किंवा अनेक कलाकार असे आहेत, त्यांच्यावरती मला सान्निध्यात राहायला मिळालं, त्यांच्यावरती वाजवायला मिळालं, महाराजजी असतील, तर यांचं नुसतं संभाषण किंवा ते त्यांच्या बोलण्यामध्ये सुद्धा संगीत जाणवतं. ते नुसतं असं त्यांनी बोलायला जरी सुरुवात केलं एखाद्या विषयावरती तरीसुद्धा ते असं वाटतं की अरे हां हे सगळं संगीतच आहे. एखादा विषय जरी घेतला तर ते सगळं संगीतच त्यांच्यातून ते जाणवायला लागतं आपल्याला. तर खूप सुंदर अनुभव याच्यातून आम्हाला मिळाले, शिकायला भरपूर मिळालं, ते विरळ होत जाईल मग. पण आता आत्ता बघता परफॉर्मिंग पण आर्टिस्ट खूप होत आहेत आणि स्पर्धा पण खूप होत आहे आणि अनेक रियालिटी शोजमधून सुद्धा भारतीय शास्त्रीय संगीत उचलून धरलं जात आहे किंवा तसे कलाकार घडत आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? हां आत्ता टॅलेंट, मी तुम्हाला जसं म्हटलं ना, मी आत्ता टॅलेंट खूप आहे पण तिथपर्यंत पोहोचणं हे खूप महत्त्वाचं आहे. टॅलेंट खूप लोकांकडे आहे, आता छोट्या छोट्या मुलांकडे टॅलेंट, आपण विचार पण नाही करू शकत की हा मुलगा असा गाऊ शकतो का किंवा हा मुलगा असा वाजू शकतो का, असा विचार पण नाही करू शकत. तर असे मुलं आहेत ज्यांना मार्ग मिळाला त्यांना मिळाला, बरं त्यांना मार्ग मिळूनसुद्धा काही पुढच्या गोष्टी अशा असतात की त्याला ते टिकवता येत नाही किंवा ते घरच्यांना टिकवता येत नाही किंवा ते फेम जर मिळालं तुम्हाला तर ते किती दिवसापण पुरत असतं, एक वर्ष, दोन वर्ष, तीन वर्ष, फार तर फार, पण ते टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे आणि ते काही काही जणांना नाही जमत. किंवा आपण जसं म्हणतो की एकदमच फेम होणार आणि एकदम डाऊनला येणार, मग त्याच्या पुढे काय, असा पण प्रश्न पडतो की मग तुम्ही मेहनत, काय काय मुलांचं असं होतं की अरे हां आता मला नाव मिळालं, भरपूर नाव झालं, आता मला काय मेहनत करायची गरज नाही किंवा रियाज करायची गरज नाही, त्यांच्यात एक ते दिमागमध्ये राहून जातं आणि मग ते टाळाटाळ करतात, त्याच्यानंतर मग मुश्किल होऊन जातं. धन्यवाद संतोष. भारतीय शास्त्रीय संगीतात हार्मोनियमला किती महत्त्व आहे आणि किती महत्त्व दिलं गेलं पाहिजे हे आपण जाणून घेतलं संतोष घंटे यांच्याकडनं. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. लोकसभेसाठी पुण्यात पालकमंत्री गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर. शिरूर मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा सध्या प्रचार जोरात. शिरूर लोकसभेचा युतीचा उमेदवार जाहीर होताच भाजप आमदारांनी घेतली तातडीची बैठक. आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आज जयंती, अनेक मावळे शिवनेरीवर दाखल. याचबरोबर आजचं बातमीपत्र इथे संपलं. तुम्ही पाहत रहा दिनमान न्यूज. एक निर्भीड व्यासपीठ. नमस्कार.